गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्यास महाराष्ट्रात ईदची एकही मिरवणूक निघू देणार नाही. नितेश राणेंचा मुस्लिमांना इशारा. अजित पवार यांनी अमित शहांकडे केलेल्या तक्रारीला नितेश राणेंची केराची टोपली. हिंदुत्ववादी भूमिकेशी तडजोड नाही. नितेश राणेंची रोखोक भूमिका. भाजप नेते हाजी अराफात शेख यांच्यावर यांच्या टीकेवर नितेश राणेंचा पलटवार. हाजी अराफात शेख यांना दिली अफजल खानाची उपमा. वन नेशन वन इलेक्शन वरून त्यांना नो इलेक्शन करायचंय. केंद्राच्या प्रस्तावावरून संजय राऊतांचा हल्ला. चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता. भाजप आमदार अश्विनी जगताप हाती तुतारी घेण्याच्या चर्चा. बांधकाम सल्लागार चेतन पाटलांना जामीन अर्ज पुन्हा फेटाळला. ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज केला नामंजूर. विदर्भात अनेक प्रकल्पांना आणण्यात सरकार यशस्वी. विदर्भातून उद्योग बाहेर गेल्याची कुठेही नोंद नाही. वडेट्टीवारांच्या ट्विटवर उद्योगमंत्री उदय सामंतांचं प्रत्युत्तर. लोकसभेतील पीची आठीनंतर विधानसभेसाठी भाजपचं मिशन विदर्भ. भाजपचे चार मोठे नेते उतरणार प्रचार मैदानात. पंतप्रधान मोदी, शहा, फडणवीस, बावनकुळे करणार प्रचार. अमरावती पोलीस आयुक्तांच्या दालनातील आंदोलनात अनिल बोंडेंना शिवीगाळ केल्याचा आरोप. आंदोलनावरून नवनीत राणांचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांवर हल्लाबोल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.